तथागत बुद्धांच्या धम्म विचारांचा प्रसार करण्यासाठी बुद्ध जयंतीनिमित्त दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आलंय. रविवार 26 मे रोजी सकाळी 11 वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ही परिषद होणार असल्याची माहिती धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲडव्होकेट करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापुरात 26 मे रोजी विश्व धम्म परिषद होणार आहे. शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी 11 वाजता लेखक आणि विचारवंत लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेचं उद्घाटन साहित्यिक ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आम्रपाली बुद्ध विहार बुद्धवनचे प्रमुख भदंत एस संबोधी थेरो, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस पी दीक्षित यांना धम्म संगीती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲडव्होकेट करुणा विमल यांनी दिली. या परिषदेला प्राध्यापक शहाजी कांबळे, डॉक्टर नंदकुमार गोंधळी, ज्येष्ठ धम्म अभ्यासिका विजया कांबळे, सुप्रसिद्ध अभिनेते किशोर खोबरे, ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक टी के सरगर, नीती उराडे यांची उपस्थिती असणार आहे. दिवसभर विविध विषयांवर चर्चा आणि व्याख्यान होणार असून या परिषदेत विश्वासराव तरटे, प्राध्यापक देवदत्त सावंत, चैत्राली पवार, प्राध्यापक सदानंद सुर्वे आणि प्राध्यापक गुलाब साबळे यांना राष्ट्रीय धम्म संगीती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे, डॉक्टर नामदेव मोरे, आशा केसरकर, हंबीरराव तरटे, अरहंत मिंचेकर उपस्थित होते.